माझ्या राजांचं चरित्र ऐकत असताना अंगावर शहरे निर्माण झाले तर टाळी ही वाजवायची, तर टाळी अशी वाजवायची की टाळ्यांचा कडकडाट हा स्वर्गात गेला पाहिजे आणि तिथून माझे राजा म्हटले पाहिजे. बघा रे बघा, तानाजी बाजी यसाजी आपाजी चिमणाजी कर्तोजी कोंडाजी, बघा 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीत माझे मावळे आजही जिवंतच आहे, आजही जिवंत. मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली महाराष्ट्राची माती अफजल पुढे झुकली नाही, तीच माझ्या शोभाची छाती. याच माती धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखा वीर झाला खरा हिरा, अरे मरंज्याच्या समशिरीवर तोच मर्द मराठा खरा, तोच मर्द मराठा खरा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. एखाद्याला हाही प्रश्न निर्माण होईल, ज्यांचा अभंग आहे ते तुकोबर आहे, मग ते तुकोबराय नेमकं आहेत तरी कोण? चला पहिल्या प्रश्नाची उकल करतो आणि दुसऱ्या प्रश्नाकडे वाटचाल करतो. आम जगाच्या पाठीवर जगद्गुरू आहेत तीन. पहिले जगद्गुरू म्हणाल तर भगवान गोपाल कृष्ण, वसुदेव सुतम देवम कंस चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु म्हणाल तर तुकोबर आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज जगद्गुरु तुकोबर आहे, एखादा पुरावा. कारण महाराजांनी एखादा सिद्धांत दृष्टांत एखादं उदाहरण देत असताना महाराज काय द्यावा? पुरावा. आणि जर महाराजांकडे नसेल पुरावा तर का नाही महाराज पुरावा? म्हणजे खड्ड घेऊन नाही त्या गोष्टीचा का नाही पुरावा? मग पुरावा आहे काय? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथून या विठ्ठल. होता मायबाप ज्यांचा अभंग आहे ते तुकोबर आहे, मग ते तुकोबरा नेमका आहेत तरी कोण? खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना ओळखत नाही असा एकही मनुष्य या महाराष्ट्राच्या मातीत शोधून सापडणार नाही. आणि सापडलाच कोणी एखादा असा तर तो महाराष्ट्रातला असू शकत नाही. विठ्ठला तरी थोडस पुढे जाऊन सांगू मायबापांनो, कोण तुकोबरा? ऐका खूप गोड आहे. कोण तुकोबरा? इंद्रायणीच्या तटावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. मानवतेचा महान नंदादीप म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. ज्ञान भक्ती वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. प्रगल्भवादी बुद्धिमत्तेच्या बुद्धिमत्तेला न उमगलेलं कोडं म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. या मृत्यू लोकातून सदैव वैकुंठ गमन करणारे एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी सगळ्यात पहिली कर्ज माफी करणारे एकमेव श्रीमंत संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि जराड महाराज एवढंच नाही, ज्यांचं नाव ऐकलं का या मना सुद्धा चला तुकाराम तुकाराम. गोड आणि समर्पक जिथं पाहिजे जसं पाहिजे तसं प्रमाण दिलं मला. याला गावरान भाषेत काय म्हणता माहितीये का? पाचर. पाचर माहितीये का? पाचर. पाचर माहितीये का सगळ्यांना? पाचर बाबा पाचर. आता हे पोरांना नसेल माहिती पण आपल्या काळामध्ये 60-70 वर्षापूर्वी पाचर माहितीये ना. शेतामध्ये ज्यावेळेस शेतकरी वखर हाकीत असतो आणि वखर हाकीत असताना त्याला एक दांडकर, आता दांडकर काय म्हणतात त्या दांडक्याला? काय म्हणतात?
रुमन, काय म्हणतात त्याला, रुमन. पण आता रुमण्याला रुमन तर माहिती पाहिजे ना, रुमण्याला रुमनच माहीत नाही आता सध्या. मग ते रुमन हलायला लागला, दादा हे बंद झालं, रुमन हलायला लागला की मग तिथून एखादा शहाणा माणूस बाजीवर बसल्या बसल्या म्हणतो, अरे काय येण्यासारखा करतो लेका पाचर ठोक. मग शहाणा माणूस उठतो, वाकस घेतो, एवढ्या एवढा गट्टा घेतो, त्याला व्यवस्थित तासतो, व्यवस्थित तासली, पाचर तयार केली, कुठं जातो त्या वाखऱ्याजवळ घेतो, रुमणाजवळ ती पाचर टाकतो, वरून वाकस घेतो, वरून टोला टाकतो. हुकली ना ती पाचर, लक्ष नसल्यावर असं होतं म्हणजे त्या माणसाचं. परत काढली त्यांनी खोटी, हलवली, वेळ गेला, पाचरीचं बरं का तिकडं, पुन्हा काढली, त्याच्यात व्यवस्थित थुली, वाकच घेतली, वरून टोला घेऊ दो कुणा, आपण दोन टोल्याने एकदा हानली की ती फिट बसत राहते. मग हलन का महाराज पाचर, ती अशी फिट बसली पाहिजे जिथल्या तिथं. तुम्ही प्रमाण दिलं त्याच्यावरून मला या ठिकाणी ही गोष्ट आठवली महाराज. एकदा काय झालं, शिवरात्रीच्या दिवशी माझ्या चुलत भावाला कीर्तनाला घेऊन गेलो, चुलत भावाला कीर्तनाला घेऊन गेलो, त्याला म्हटलं हे बघ मी पूर्वार्ध म्हणन तू उत्तरार्ध म्हणायचा, तो म्हणे कसं, मी म्हणन जन्म आलो त्याचे, तो म्हणे मी काय म्हणायचं, म्हणे आजी फळ झाले साचे, मी म्हणन आपुल्या हिता, तो म्हणे मी काय म्हणायचं, म्हणलं जुवासे जागता, तो म्हणे बस 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 कळलं, तुम्ही म्हणायचं प्रवीण, मी म्हणायचं दुषी, म्हणलं फिट बसलं कीर्तन. आणि महाराज कीर्तन सुरू झालं तेजस महाराज, आणि मी ओघा ओघातून प्रमाण काढलं, मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती सुदर्शन महाराज, त्यांना माईक घेतला, तो म्हणतो तोही मायमाई चुलती, तोही मायमाई चुलती. अशी बी पाचर नाही बसली पाहिजे महाराज, पण जितल्या तिथं गोड प्रमाण दिलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ, धर्मार्थ काम आणि मोक्ष, चार पुरुषार्थावर ज्यांनी मात केला, असं सामर्थ्य ज्यांच्यात आहे, असे जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण सांगतात. खरं तर माय बापानो एवढं सामर्थ्य ज्यांच्यात आहे असे तुकोबारा या ठिकाणी उपदेश करतात. उपदेश करणारे कोण आहेत, जगद्गुरु तुकोबाराय. उपदेश कुणाला करतात, तुम्हा आम्हाला करतात, आणि काय करतात तेच आजच्या अभंगात आहे. विठ्ठल आपण प्रारब्ध तीन प्रकारचे, चला दोन मिनिटात ऐकायचं, आपल्याला विषयाकडे जायचं. प्रारब्ध तीन प्रकारचे, स्वइच्छा प्रारब्ध, परिच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्ध आहे त्यामध्ये संत येतात, परिच्छा प्रारब्ध आहे त्यामध्ये भगवान परमात्म्याला आणावं लागतं, आणि अनिच्छा प्रारब्ध आहे त्यामध्ये तुमची आमची इच्छा नसली तरी सुद्धा यावंच लागतं. मृत्यू लोकात सांगितले तीन जन्म, सोप्या भाषेत सांगतो ऐका. एक देवाचा जन्म, दुसरा संतांचा जन्म, आणि तिसरा तुमचा आमचा जन्म. मुद्दा नंबर एक, संतांचा जन्म नसतो, दादा गोड करा, संतांचा जन्म नसतो माय बापानो, संतांचं अवतार कार्य असतं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जड जन जीवा. या मृत्यू लोकात दुसरा जन्म सांगितला गेलाय देवाचा. माय बापानो देवालाही जन्म नसतो, देवाचं प्रगटीकरण असतं. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. तिसरा जन्म सांगितलाय तुमचा आमचा, तुमची आमची गोड करा. तुमची आमची इच्छा नसली माय बापानो तरी सुद्धा तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकात यावंच लागतं. अनिच्छा प्रारब्ध का, कारण प्रमाण भरपूर आहे. अगा कर्मी जीवरावे तैते सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे. केले कर्म झाले
कर्माची भोगाले उपजले मेले ऐसे किती. केलेल्या कर्माचा भोग हा भोगावाच लागतो आणि भोग हा भोगून संपावा लागतो. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याला आणावं लागतं. केव्हा? ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडला जातो, त्या त्यावेळेस भगवान परमात्मा कुठल्या न कुठल्या रूपामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी खऱ्या अर्थानं मृत्यू लोकामध्ये येत असतो. आणि संतांचं येण्याचं कार्य काय? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे गुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी येतात पण कुठून आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. कोणतं कारण तेच तर सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. धर्माचे पालन पालन करणे पाखंड खंडन. मग ज्या काळामध्ये तुकोबरायांनी अभंगाची निर्मिती केली असावी मग त्या काळामध्ये धर्माचं पालन होत नव्हतं का? निश्चितच त्या काळामध्ये धर्माचं पालन होत नसावं. म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबरायांनी उपदेश करावा धर्माचे पालन. निश्चितच त्या काळामध्ये धर्माचं पालन होत नसावं आणि सोबत सांगितलं करणे पाखंड खंडन. मग त्या काळामध्ये पाखंडी नव्हतेच का? पाखंडी असावे म्हणून तर तुकोबरायांनी पाखंडाचं खंडन करायचं सांगितलं. चला पहिल्या प्रश्नाकडे या. मग प्रश्न निर्माण होतो धर्म धर्म म्हणजे नेमकं काय? तर शास्त्र संमतीने आचरण करून केलेलं कर्म आता नका काय करू मस्त छान आलं. धर्म धर्म म्हणजे नेमकं काय? तर शास्त्र संमतीने आचरण करून केलेलं कर्म म्हणजे धर्म आहे. जो ज्याला धारण करतो तो त्याचा धर्म आहे. जो ज्याला धारण करतो म्हणजे काय? मृदंग सम्राट मृदंग वाजवत आहेत. सुंदर गोड मृदंग वाजवावा वाजवलाच पाहिजे त्यांचा धर्म आहे. महाराज सुंदर गोड गायन करतात केलंच पाहिजे हा त्यांचा धर्म आहे. सिस्टीमवाले दादा सुंदर गोड सिस्टीम ऑपरेट करतात सुंदरातली सुंदर गोडातली गोड सिस्टीम त्यांनी द्यावा ते देत आहेत त्यांचा धर्म आहे. महाराजांना छत्रपती शिवरायांवर बोलायला बोलवलं आहे त्यांनी बोललंच पाहिजे हा त्यांचा धर्म आहे. महाराजांनी बिंबीच्या देठापासून कीर्तन करावं आणि तुम्ही ह्या कानानं ऐकावं आणि ह्या कानानं सोडावं हा तुमचा धर्म आहे. इथं बसतो महाराजां चिंता करत बसतो माझ्या समोर बसलेले 50% लोक चिंतेत आहे. मला खरं तर वेळ खूप कमी पडला महाराज. मी सारखं घडळीकडे बघतोय माझ्याकडे 15 मिनिटं राहिली आणि माझी अजून सुरुवात पण नाही. 10-5 मिनिटं थोडंशी शिल्लक आता घेणार आहे ती दिलगिरी तुमची नंतर व्यक्त करू. तो भाग थोडासा वेगळा पण ऐका आता थोडं करायचं पण आता गोड करायचं ऐका. ज्या काळामध्ये तुकोबरांनी अभंगाची निर्मिती केली होती त्या काळामध्ये धर्माचं पालन होत नव्हतं का? निश्चितच महाराज तो काळ त्या काळात धर्माचं पालन होत नसावं. मग समोर येतो तो काळ. कोणता होता तो काळ? 16व्या शतकाचा प्रारंभ होता आणि 5-7 या महाराष्ट्रावर थै थया नाचत होत्या. गावचे गाव लुटली जात होती गावचे गाव पेटली जात होती लुटलं जात होतं सर्वस्व
आणि लुटली जात होती आया बहिणींची अब्रू। अभिमान तर सोडा, स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पदरी गहाण पडला होता। अशा वादळ वाऱ्या जिजाऊ रूपी ज्योत सदैव तेवत होती। मनामध्ये विश्वास होता, धैर्य होतं, साहस होतं, सामर्थ्य होतं। 18 पकड जातीचा आणि 12 बलुतेदाराचं स्वराज उभं करायचं, पण करणार कसं कुणाच्या भरोश्यावर? कोण होतं सोबतीलो? आणि यावेळेस माँसाहेब जिजाऊ 5 महिन्याच्या गरोदर आहे। तत्कालीन परिस्थितीत शहाजीराजानं निजामशाही सोडली आणि आदिलशाहीची चाकरी स्वीकारली। आता मात्र शहाजीराजे विचार करते झाले, सकाळ सौभाग्यवती राणी साहेबांना ठेवावं, पण ठेवावं कुठं? कुठं ठेवावं? एकही स्थान आता सुरक्षित उरलं नव्हतं। आणि त्याच वेळेस शहाजीराजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला जुन्नर मावळातला अजाबाचा गडी, गड शिवनेरी। आठही बाजूंना प्रशांत प्रशस्त मंदिर आहे, दऱ्या डोंगराचा आहे, कड्या कपारीचा घनदाट जंगलाचा आहे, काळ्या भोर माती डौलदारपणे विराजमान झालेलो गडी शिवनेरी। माँ साहेबांची रवानगी शिवनेरी किल्ल्यावर केली आणि शहाजीराजे कर्नाटक प्रांती निघून गेले। दिवसामागून दिवस जाऊ लागले, हळूहळू माँसाहेब जिजाऊंचे दिवस भरत आले। गडाचे गडकरी विजय शुदोजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई माँ साहेबांकडे आल्या आणि माँ साहेबांनी म्हणाल्या, आऊ साहेब, तुम्हासनी डोहाळं नाही खावं लागलं, तुम्हासनी काही खावंसं नाही वाटत, चिंचा आवळे कैऱ्या बोरे काही खावंसं नाही वाटत, तुम्हासनी डोहाळं नाही का लागले? आणि तशा माँसाहेब बोलत्या झाल्या, डोहाळे 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 कसले डोहाळे? त्या दिवशी माँसाहेब जिजा उठून उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी वळल्या, चेहरा लालगुंड, चेहऱ्यावर सूर्यासारखं तई, आणि जशी वीज कडकडावी तशा कडाल्या सौदामिने राणी साहेब जिजाऊ, असं वाटतं लक्ष्मीबाई लगलग ते समशेर घ्यावी, समशेर ब्यान करावी, गिरटोप घ्यावा, परिधान करावा, चिलकत घालावं, परिधान करावं, रिकीबीत पाय अटकावा, टाच मारावी, मांड ठोकावी त्या घोड्यावर, जो माझ्या या बहिणीने उचलून नेतो त्याचे शीर धरा वेगळं करावं, खांडोळे 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 करावे। माँसाहेबांना हे डोहाळे लागले म्हणून तर लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले। राजे जन्माला आले, लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले। आशीर्वादन मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबारायांचा, पण ही पुण्याई होती कुणाची? माझ्या जिजाऊ माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आली फळाला, कसे आली फळाला? तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला। माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आली फळाला, जिजाऊची पुण्याई कसे आली फळाला? तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला। होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, होती जी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, बांधील स्वराज्यात सत्यनगराला, बांधील स्वराज्यात सत्यनगराला, ओ बापाचा बाप बापाचा बाप राजा शिवा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवा जन्मला। घेतली तलवार केला शत्रूचा संवार, घेतली तलवार केला शत्रूचा वार, घेतली तलवार केला शत्रूचा संवार, घेतली तलवार केला शत्रूचा वार, त्याने काढीला बाहेर काढीला बाहेर। विजापूर दरबार कुटुंब भरला होता, दुनिया जनाबा उर्फ बड बेगम साहिबा तपासे झालेली,
दरबार दरबार तुरुंग भरले राव काळे काळे आणि बोलते झाली कौन है वो कौन है वो सिवा जिसने आदिल शाही सल्तनत के नाम पर सब कर रखा है कौन करने वाला जो उसका पर सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर रहा है कौन हरा दरबार चुप चुप स्मशान शांत कौन गई कौन गई तो मैंने वो करा कपारी अरे जिसके नाम में है फताई फताई अरे फतेह फतेह भनक के ला भंडार कामयाब होकर लौटा कौन गई बड़ा डोंगा अरे सगले खाला जाई कौन सारा दरबार चुप चुप बेगम साहिबा बोलती झाली क्या ऐसा एक भी शख्स नहीं हमारे जराने में जो उसका पर सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाए हाय कुल सगळ्यांच्या माना वाकलेल्या आणि त्या स्मशान शांततेला छेदित एक आवाज उठला हम 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 जाएंगे मेरी बेगम साहिबा उसका पर सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे कौन होता तो रानड्या तातीचा धा धिप्पा देहाचा बलदंड शिराचा अताजी गाजी अफजल खान साधा नाही 64 माईकाचा धनी साधा नाही तो तोच अफजल खान ज्यानं शहाजी राजांना धोकाधाडीना कैद केलं तर तोच अफजल खान ज्यानं शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजांना कनकगिरी वेढ्यात धोकाधाडीनं मारलं तर तोच ज्यानं खुद आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल मारली तर तोच रांदेड्या ताकतीचा अरे पहार घ्यायचा कर 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 वाकवायचा आणि पुन्हा सरळ करायचा 64 बायकाचा धनी हो अफजल खान बोलता झाला पण बेगम साहिबा हम जाएंगे उसका पर सेवा गोविंदा हे मुर्दा कैद कर लाएंगे आमीन उम्र दराज हो मरहब्बा सुभान अल्लाह मानाचा पोशाख घेतला किती वस्त्र घेतली आणि 45,000 फौज घेऊन निघाला पण त्याच वेळेस त्याची लाडकी बेगम धावत धावत आली आणि बोलते झाली मज्जा हुजूर मज्जा दगा होगा व सिवा दगाबाज हे मज्जा आणि तसा तसा संतापलेला चौताळेला अफजल खान बोलता झाला मुझे डर बनता रही है उसका भर नादान से बच्चे का मुझे थार दिशी काना मांग मार ली हुजूर मेरी धड़कने बंद रही है पुनः एक काना खाली लावली मारा तुझी धड़कने बंद झाली जशी पडली तर डायरेक्ट आसमान तापच गेली त्याला 64 बायका आहे त्यानं प्रत्येक बायकोला जवळ घेतलं एक नाही दोन नाही तीन नाही 63 बायका तिथं एक वीर आहे त्या विहिरीत बुडू बुडू मारलं विहिरीला नाव पडलं खून बावडी का मारलं त्याला कळून चुकलं होतं आता बापाचा बाप मला जिवंत ठेवणं पाहिजे आणि निघाला मजल दर मजल करत निघाला दीड कोसावर त्याचा मुक्काम पडला अवघ्या दीड कोसावर पण त्याच वेळेस बातमी राजांच्या कानावर गेली आणि महाराजांनी बहिर्जी नाईक हेरा मार्फत त्याचा निशाण्यात हत्ती फते लष्कर विष देऊन मारला अपशकून झाला पण शकून अपशकून मानणाऱ्यातला तो नव्हता आदिलशाहीने दुसरा हत्ती पाठवला आणि निघाला मजल दर मजल करत निघाला आणि त्याचं पहिलं पाऊल पडलं कुठं या भूल पृथ्वी तलावरच अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या रौळा मूर्ती बाजूला झाली पण त्याच वेळेस त्या अफजल्यानं त्या रौळात पांडुरंगाच्या रौळात एक गाय आणली जिवंत गाय चरा 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 पांडुरंगाच्या रौळात कापली रक्ताच्या त्या तारुळ्यात तो अफजल्या थै 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 नाचला दुसरं पाऊल पडलं कुठं या महाराष्ट्राचा आराधा दैवत आई तुळजा भवानीच्या मंदिरात नुसतंच नाही पडलं जवळ असलेला त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्याला अफजल खान विचारता झाला केवढे कृष्णाजी कृष्णाजी म्हणाला हा हुजूर हेच आहे शिवाजी आराध्य दैवत आई तुझा भावन
काय केलं, वडाराला बोलवलं आणि घना घाती खाऊ, घना घाती खाऊ तर माझ्या देवीवर घातल्या, देवीच्या ठिकऱ्या 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 केल्या, घेतल्या ठिकऱ्या जात्या टाकलं, पीठ केलं, फेकून दिलं, स्वतःला खूप शिकन शिकन म्हणणारा अफजल खान आता धर्म धर्मावर ग्लानी आणत निघाला, निघाला निघाला मर्द दरमदर करत निघाला, उभ्या पिकाचा नंगा नाश करत निघाला, आया वहिनीच्या ब्रूची लत्तर वेशीवर टांगत निघाला, राजे यावेळेस पद्मावती माचीवर राजगडावर आहे, वाऱ्यासारखा हे धावत आला, राजासने मुजरा केला, धपाप्या उरान राजा जवळ आला, राजासने म्हणाला राजा वंगल झालं, राजा राजे म्हटले काय झालं बाबा, राजा लय वंगल झालं, अरे बाबा काय झालं, राजा माझ्याच्यानं सांगायला जायचं नाही, तुमच्यानं ऐकवलं जायचं नाही राजा, एवढं एवढं मंगल झालं, आणि महाराजांनी म्हणावं अरे बाबा रडणं थांबव, झालं तरी काय सांग, आणि हेरण म्हणाव राजा, राजा ते आपल्याला हाय दोष मानला, राजा उभ्या पिकाचा नंगा नाश करत निघाला, राजा आया बहिणीच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगत निघाला, राजा राजा एवढाच नाही पांडुरंगाचा रावळा त्याने काय कापले, राजा राजा आई भवानीची मूर्ती फोडली, राजा आई भवानीची मूर्ती फोडली, अरे एखादं लहान लेकरू एखादं खेळणं मिळावं म्हणून आईजवळ जसा हट्ट करावा ना, आणि आईनं ते खेळणं दिलं नाही तर धाय मोकळून खाली पडून रडावं, तशी माझ्या राजांची अवस्था झाली, अरे जवळ असलेल्या जिजाऊ साहेबांकडे माझे राजे धावत धावत गेले, मा साहेबांना कडकडून मिठी मारली, आणि जगाचा राजा रेंद्रचा राजा माझ्या मासाहेब जिजाऊंच्या खुशीत पडून धाय मोकळून रडायला लागला, आऊ साहेब काय झालं बघितलं, पण मासाहेबांनी सावरलं राजांना आणि मासाहेब उद्गारता झाला, राजे तुमचा जन्म डोळ्यातून आसव ढाळण्यासाठी नाही झाला, राजे रैतेच्या डोळ्यात आलेले आसव पुसण्यासाठी झालाय, राजे एक लक्षात ठेवा, तो खान तोच खान आहे ज्यानं तुमच्या आबासाहेबांना तुमच्या आबासाहेबांना धोकाधाडीनं विजापुरात कैद केलं, राजे तो तोच खान आहे ज्यानं तुमच्या भावाला कनकगिरी वेड्या धोकाधाडीनं मारलं, राजे हा तोच खान आहे ज्यानं पांडुरंगाच्या रौळात गाय कापली, राजे हा तोच खान आहे ज्यानं आई भवानीची मूर्ती फोडली, राजे तो खान तो भक्ती दाताचा बोकाळी आम्हाला पाहिजे, राजे आम्हाला पाहिजे, पण महाराज याच काळात एक घटना घडली, जिच्या बरोबर उभा संसार मांडला त्या माझ्या राणी साहेब जिजाऊ साईबाई, 5 सप्टेंबर 1659 माझ्या राजांना सोडून गेल्या त्या कायमच्या, अरे काय अवस्था झाली असेल माझ्या राजाची, काय अवस्था झाली असेल जिच्या बरोबर उभा संसार मांडला त्या साई राई राणी साहेब सोडून गेल्या, संभाजीराजे फक्त 2 वर्षाचे रे, फक्त 2 वर्षाचे, अरे जन्माला आल्यापासूनच माझ्या राजांसमोर संकट उभं राहिलं, जन्माला आल्यापासून शेवट मृत्यूपर्यंत आणि मृत्यू नंतर सुद्धा माझा राजा संकटातच राहिला माय बापांनो, पण राजे विचार करते झाले जगणं रयतेसाठी मरणं रयतेसाठी खानाचा मुकाबला करायचा, आणि महाराजांनी निवडला प्रतापगड, प्रतापगड का दादा कडक करा ना, प्रतापगड का, कारण प्रतापगडाला वेढा पडू शकत नाही, खान वाईचा सुपेदार, आणि खान जर सरळ स्वराज्यात चालून आला तर बहुतांश भाग त्याचा रयतेचा भाग त्याच्या पायाखाली चिरवला झाले, म्हणून महाराजांनी निवडला प्रतापगड, राजे आले प्रतापगडावर, खानाचं फरमान चहू मुलके सुटलं गेलं, खंडोजी खोपड्यापर्यंत गेलं, खंडोजी खोपडा फितूर झाला आणि खानाला जाऊन मिळाला, कान्होजी जेजेंकडे फरमान गेले पण इमानाला वतनदार राहिले, कान्होजी जेते वतनावर पाणी सोडलं आणि राजांना येऊन मिळाले, असंच फरमान राजांच्या हातात पडलं, सेवा अगर जान पेरी है तो दात्री ते तरुण फिलफोर शरणी नाहीतर जीवेच मारले जाल, राजे विचार करते झाले खानाला समोरासमोर मुकाबला करणं शक्य नाहीये, काय करावं, लिहिलं पत्र, खान साहब आपण तर आमच्या वडिलाच्या ठाई
राज्य ही आपलं, आम्ही ही आपले, आम्हाला भीती वाटती आपली, आपण यावं प्रतापगडाच्या पायथ्या जवळ, आमचं बोट हलावन आम्हाला घेऊन जावं, गडकोट किल्ले सगळं सगळं तुमच्या स्वाधीन करतो. खान ऐकायला तयार नाही, पण कसा तरी खान बोकिलपंतांनी तयार केला. बोकिलपंत कोण? छत्रपती शिवाजी राजांचे वकील. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोण? खानाचा वकील. वकील आमने सामने आले, भेटीचा निरोप झाला, आणि कसा तरी खान यायला तयार झाला. 3 मैलाचा डोंगर पार केला, रडतुंडीचा घाट जिथं माणूस रडल्याशिवायच येणार नाही. रडत रडत वैतागला, चौताळा संतापला, शिवा शिवा शिवा, नाक में दम कर रखा वो जीना, नाक में दम कर रखा है उसका फर, सिवा नहीं बात बात में मिलने तो दो, पहले उसके गर्दन मारेंगे. अन पहाता पहाता खान येता करता झाला, 3 मैलाचा डोंगर पार केला, रडतुंडीचा घाट मार्दानी पार नावाच्या गावात त्याची व्यवस्था केली. निम्म्याच्या वर सैन्य तिथच. राजे म्हटले आपलं सैन्य किती? 7,500. त्याच 45,000 आपलं वाढवा. राजा वाढत नाही, सगळं सगळं जमा केलं राजा, आपलं सैन्य वाढत नाही. नाही वाढत, जा शोधा दड्या डोंगर कड्या कपकड करणार. दड्या डोंगर कड्या कपारीतले सगळे सगळे मावळे जमा करा. राजा आपलं नाही वाढत, नाही वाढत, जा मग करा त्याचं कमी. रात्रीच्या वक्ताला मावळे जायचे, सफा सप तलवारी निघायच्या, रक्ताची चिकाणी आपल्याचा कल्लोळ उफायचा, आणि रात्रीच्या अंधारामध्ये येऊन गडप व्हायचे. मान विचारायचा, ये फौज क्यू कम हो रही है, दुसऱ्या रस्त्यानं येता येते, दुसऱ्या रस्त्यानं ऐसा है. आणि कसा तरी खान येता करता झाला, प्रतापगडाच्या पायथ्या जवळ आला. अरे 45,000 फौज घेऊन निघालेला खान अवघ्या 1,000 मावळ्यानिशी माझ्या राजानं प्रतापगडाच्या पायथ्या जवळ उभा केला. नक्षीदार श्याम्यानं उभा केला, हिरे माणिक मोते जर जवारात त्याला लावले. चौताळलेला वैतागलेला संतापलेला अफजल खान बोलता झाला, सेवा सेवा सेवा. आणि श्याम्याने तेता करता झाला. वैतागलेला चौताळलेला अफजल खान श्याम्यात आला, आजूबाजूला पाहिलं, हिरे माणिक मोते जर जवारात पाहिले खुश झाला. यल्ला उसका फर सिवाने कहां से लाया इतना नाजीज खजाना, जो हमारे आदिलशाही सल्तनत के पास भी नहीं. बहुत खूब. आणि गोकिलपंत म्हणाले, हुजूर राजे भेटले की मग हे सगळं तुमचंच होणार आहे. बहुत खूब. भेटीचा दिवस ठरला, 1 जण वाजला, 10 नोव्हेंबर 1659. माझ्या राजांनी सगळ्या सगळ्या मावळ्यांना जवळ केलं, प्रत्येकाला त्याचं त्याचं नियोजन सांगितलं. प्रत्येक मावळ्यानं म्हणाव, राज खान साधा नाही तह करा, राज खान साधा नाही तह करा. पण राजे म्हणाले, नियोजन अचूक खान मारला जाईल, फक्त एक लक्षात ठेवा, ज्याची त्याची जबाबदारी ज्यानं त्यानं पेला. दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. आणि पाहता पाहता 10 अंगरक्षक सोबत घेतले, संभाजी कावजी कोंडाळकर, संभाजी करवर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवा महाला, सुरजी कालचे, कांताजी इंगळे, विसाजी मरंब, कृष्णाजी गायकवाड. ठरला. आणि पाहता पाहता राजे प्रतापगडाच्या पायथ्यावरून उतारते झाले. दुपारची वेळ राजांनी निवडली का? खानानं वरती बघितलं तर काही दिसू नये, पण राजांना सगळी हालचाल त्याची दिसावी. अनास्ते कदम एक एक पाऊल टाकत टाकत खान प्रतापगडाच्या पायथ्या जवळ आले. हे धावत धावत आला. राजा विचारते झाले, आ कोण? आणि तसा हेर म्हणाला, हुजूर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, खान साप आणि सय्यद बंडा. राजे म्हटले, सय्यद बंडा? सय्यद बंडा काय करतो तिथं? भेटीचं काय ठरलं होतं? फक्त वकील आणि आम्ही दोघं आमने सामने राहू, जाऊन सांग. राजे परत्या पावली माघारी निघाले. हे धावत गेला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या कानाला लागला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या कानाला लागला, हुजूर शिवाजी राजे परत्या पावली माघारी निघाले. चौताळलेला संतापलेला वैतागलेला अफजल खान बोलता झाला, क्यों 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 जा रहा है बच्चा है? हुजूर सय्यद बंडा. क्या सय्यद बंडा? बहुत खूब, मेरे साधारण सरदार से डर रहा है, मेरा मुकाबला क्या करेगा सय्यद? सय्यद बंडा बाजूला झाला. पाहता पाहता पास साडेपाच फूट उंचीचे
देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज शामीन तेथे करते झाले. त्याच वेळे चबुतऱ्यावर बसलेला खान उठून उभा राहिला. शिवाजी राजांकडे पाहत म्हणाला, जवळ असलेल्या कृष्णाजीला बोलता झाला, केवढ्या कृष्णाजी, या शिवा शिवा शिवा. कृष्णाजी म्हणाला, हा हुजूर, हेच आहे शिवाजी राजे. महाराजांनी भोकील पंतांच्या दादा ध्यानाव महाराजांनी भोकील पंतांच्या डोळ्यात पाहिलं. पंत थान थान म्हणता तो हा थान. पंतांनी डोळे बंद केले. राजे खान खान म्हणता तो हा खान. खान उठून उभा राहिला. खानाना भाऊ फैलावले आणि खान फक्त हसत राहिला. शिवाजी शिवाजी हमारे गले रंज. राजे दोन पावलं पुढं, खान तीन पावलं पुढं आणि तसा खान बोलता झाला, केवढ रे शिवा, बहुत डर लगना था हमारा. आणि तसे राजे म्हणाले, द्यावे तर तुला का म्हणून भावे, अरे द्यावे तर आमच्या बाबासाहेबास द्यावे, द्यावे तर प्रभू श्री रामचंद्रास द्यावे, तुला का म्हणून भावे, अरे तू कोण लागून गेला म्हणून तुझी भीती आम्हाला वाटावी. नेमका तिथं जिल्हा पडला. अरे ऐसे तो हम बहुत डरपोक समझ रहे थे, बहुत बहादुर निकला रे शिवा. कोई बात नहीं, आओ शिवा हमारे गले लग जाओ. राजे दोन पावलं पुढं, खान तीन पावलं पुढं. राजे चार पावलं पुढं, खान तीन पावलं पुढं. आणि पाहता पाहता राजांची खानाची गळा भेट झाली. भेटीनं खूप बदलली. महाराजांचे भाऊ राजांच्या खानावर पडले, खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. आणि त्याच वेळेस खाना खानानं साधला डाव. महाराजांची गळा डाव्या मधले दाबली, जोर वाढला, दाब जाणवला, रक्तसाचा साकळा शॉट घुमटला. डोळे लालबुंद झाले. काय होतं महाराजांना कळत नव्हतं. त्याच वेळेस अंगठ्यातलं पावलेली कट्यावर खानानं काढली, महाराजांच्या मस्तकावर मारली. चार दिवशी अंगरखा फाटला गेला. पुन्हा घेतली कट्यावर, महाराजांच्या मस्तकावर मारली. टार 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 अंगरखा फाटला गेला. अरे महाराजांना धोक्याची जाणीव झाली. काढली वाघनख, खुपसली खानाच्या पोटात. घेतली कट्यावर, खुपसली खानाच्या पोटात. आणि त्यांना त्यांना कोसळला. राजे निघाले आणि त्याच वेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामन्याला महाराजांबरोबर सामना झाला. महाराज सांगत राहिले, कृष्णाजी आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही उभा करत आहोत. अठरा पकडांसाठी, बारा दौलतदारासाठी, सर्व धर्मियांसाठी कृष्णाजी आमच्यासाठी नाही. स्वराज्यात सामील व्हा. पण काही केल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नाही. अखेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार महाराजांच्या मस्तकावर झाला. कोस पडली, रक्त उघायला लागलं. महाराज संतपले, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला. महाराज निघाले, लपलपता दांड पट्टा घेऊन सय्यद बंडा धावला. महाराज वार करत चित्याच्या चपाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडाचा त्वचा वर कलम केला आणि इतिहास फुटफुटला. होते 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 शिवाजी, अरे भरून वाचले शिवाजी. प्रतापगडावर भगवा डवलाने फडकला. प्रतापगडाचे खंडन आणि मुंडन सुद्धा केलं. करणे पाखंड खंड
क्षमा करणे काम जात विचारली नाही, कुणाला कुणाचा धर्म विचारला नाही, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केलं आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये माझ्या विठ्ठल नामाची शाळा भरवली. अनंत उपकारे मायबापांनो या संत मांदळीचे तुमच्या आमच्यावर, अनंत उपकारे वारकरी संप्रदायाचे. किती उपकार एका शब्दात सांगू, ऐका. माणसात बसलेल्या माणसाला माणसातून उठवायचं काम जर कुणी केलं तर माणसाने केलेलं आहे. काय म्हटलं? माणसातून उठलेल्या माणसातून माणसात बसलेल्या माणसाला माणसातून उठवायचं काम जर कुणी केलं असेल माणसाने केलेलं आहे, पण माणसातून उठलेल्या माणसाला पुन्हा एकदा माणसात बसवायचं काम जर कुणी केलं असेल तर माझ्या संत मांदियाळीनं त्या वारकरी संप्रदायाने केलंय. एक सांगू, या संतांनी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला एकच धर्म शिकवला. कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आहे तो धर्म शिकवला कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर खऱ्या अर्थानं हे शिकवण संत मांदियाळीचे माय बापा. किती उपकार सांगाव्या संतांचे माय बापा. संतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्हा आम्हाला धर्म शिकवला. कोणता? माणसांशी माणसानं माणसासारखं वागणं. हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे आणि हा धर्म पाळत असताना हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. खऱ्या अर्थानं नामाचं बीज वाढवायचं या ठिकाणी तो खूप बराय सांगता. चरणी समर्पित याच ठिकाणी सेवेला फिरून राम विठ्ठल.